मनुष्य बन मई अमनुष्य गोर तोड़े घलो अपन मनुष्य गोर तोड़े नाला गोर तोड़े गावेला बाया बुगड़ा नाला बाया बुगड़ा मंदेला मनुष्य बन मई अमनुष्य गोर तोड़े घलो अपन मनुष्य। झिम्मा, फुगड़ी, पिंगा या खेळांची नावं आठवली की डोळ्यासमोर येते ती मंगळागौर। श्रावण महिन्यातल्या मंगळवारी नवविवाहित महिला मंगळागौर खेळत असतात। यासाठी इतर महिलांना बोलवून एकत्रित पूजा केली जाते। त्यानंतर रात्री जागरण करून वेगवेगळ्या खेळांचं सादरीकरण होतं। या जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे। यंदा मात्र असे कोणतेही खेळ खेळता येणार नाहीत। कोरोनाचं सावट आपल्या प्रत्येकावर असल्यामुळे मंगळागौर खेळणं तर लांबच पण एकत्र जमण्यावरही निर्बंध आहेत। त्यामुळेच काय करायचे असा प्रश्न असताना पुण्यातल्या परंपरा ग्रुपने मात्र डिजिटल मंगळागौर साजरी करण्याचं ठरवलंय। त्यासाठी त्यांनी गेले 2 महिने वेगवेगळ्या शहरातल्या महिलांना मंगळागौरीच्या खेळांचं प्रशिक्षण दिलंय आणि त्याचा एकत्रित व्हिडिओ सोशल मीडियावरती रिलीज केला जाणार आहे। त्यामुळे आता घरबसल्या मंगळागौरीचा आनंद घेता येणार आहे। हे आहे पुण्यातले उन्हाळे कुटुंबीय। या घरातल्या 3 पिढ्यातल्या महिलांनी एकत्र येऊन लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या शहरातल्या महिलांना मंगळागौरीचं डिजिटल प्रशिक्षण दिलंय। त्यासाठी झूम, गुगल मीट सारख्या ॲप्लिकेशनची मदत घेतली आहे। या खेळांनी लॉकडाऊनच्या काळात ऊर्जा कायम ठेवल्याचं त्यांना वाटतंय। एक वेळ धार्मिक म्हणून नाही पण योगा आणि शारीरिक लवचिकतेसाठी हे खेळ उपयोगी असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे। बघूयात काय आहेत या महिलांचे अनुभव। मी संजीवनी उन्हाळे। मंगळागौरीच्या खेळामधून खरोखरच एक वॉर्मअप प्रकार जो आहे योगामधला, आपण जे सहज सुलभ योगासनं किंवा व्यायाम करतो तो व्यायाम हसत खेळत मंगळागौरीच्या खेळातून मिळतो। आणि त्यामुळे मंगळागौरीचे खेळ पूर्वीपासून आमच्यासारख्या महिलांना हा एक योगाचाच प्रकार होता। आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये खरोखर योगाला पर्याय मंगळागौरीचे खेळ हे आहे असं मला वाटतं। प्रसन्न धांदरफळे, मी गेली 18 वर्ष मंगळागौरीचे खेळ खेळतीये आणि शिकवतीये। सध्याच्या कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे सगळेच जण घरात अडकलेत, त्याच्यामुळे एक प्रकारची नकारात्मकता किंवा मरगळ सगळी जी मनावर साचली आहे, शिवाय शरीरावर साचली आहे, ती सगळी बाहेर काढण्यासाठी म्हणून मंगळागौरीचे खेळ हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो झुंबा आणि योगाला। त्याच्यामुळे सगळ्यांनीच मंगळागौरीचे खेळ खेळले तर खूप जास्त आनंद मिळेल आणि तुमची ही सगळी कोरोनाची जी नकारात्मकता आहे ती बाहेर पडायला मदत होईल। उपक्रमामध्ये आम्हाला देश विदेशातून महिला सामील झाल्या। आम्हाला US महिला होत्या, UK महिला होत्या, त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामधनं, सिडनीमधनं महिला आलेल्या होत्या, तसंच पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक इथपासनं महिला याच्यामध्ये सामील झालेल्या होत्या। आणि डे नाईट कॉम्बिनेशन मॅच करून आम्ही त्यांच्याशी खेळ खेळलेलो आहोत। तर काही ठिकाणी आम्ही झूम मीटिंगचा याच्यासाठी वापर केला। आम्ही नुकतंच सगळ्यांनी एकत्र येऊन फुगड्या घातल्या आणि तो अनुभव अतिशय सुंदर होता। फुगडी घालताना त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीयसुद्धा सामील झाले, त्याच्यामुळे घरामध्ये पूर्णपणे श्रावणाची जी सुरुवात आमची झाली ती फुगड्या घालून झाली आणि ती अतिशय उत्साहात झाली। ठिकाणाहून जो आम्हाला रिस्पॉन्स आला त्याच्यामध्ये US, UK, न्यूयॉर्क, सिडनी, ऑस्ट्रेलिया, म्हणजे बाहेरच्या देशांमधनंसुद्धा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला। आणि डे नाईट कॉम्बिनेशन मॅच करून त्या महिलांनी हे सगळे खेळ शिकले। इथे म्हणाल तर पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, सातारा या सर्व ठिकाणाहून महिला याच्यामध्ये सामील झाल्या। आला होता धीर माझा नवघर हे बांधलं।